सामान्य अध्ययन चार आपण पेपर बघणार आहोत, अर्थव्यवस्था व नियोजन, विकास विषयक अर्थशास्त्र आणि कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान विकास। दर्जाचा पदवी आहे, स्वरूप वस्तुनिष्ठ आहे, गुण 150 माहिती आहेत, वेळ आपल्याला 2 तास आहे, आपल्याला सर्वांना माहिती आहे। आता अर्थव्यवस्थामध्ये जर बघायचं असेल तर अर्थव्यवस्था व नियोजन यामध्ये पहिला आपल्याला घटक दिसतोय, त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, अर्थव्यवस्था व नियोजन। यामध्ये 1.1 काय दिलेलं आहे, भारतीय अर्थव्यवस्था आपल्याला समजून घ्यायचं आहे। यामध्ये काय, तर भारतीय अर्थव्यवस्थेमधील जी आव्हाने आहेत ती गरिबी, बेरोजगारी, प्रादेशिक असमतोल, नियोजन, यामध्ये नियोजनाची प्रक्रिया, प्रकार, भारताच्या 1-10 पंचवार्षिक योजनांचा आढावा 1-10 सांगितले, त्याचे मूल्यमापन, विकासाचे सामाजिक व आर्थिक निदर्शक, राज्य आणि व स्थानिक स्तरावरील नियोजन, विकेंद्रीकरण, यामध्ये 73 व 74 सुधारणा संविधानातील। त्यानंतर 1.2 काय सांगितले, नागरी व ग्रामीण पायाभूत सुविधांचा विकास, यामध्ये गरजा व महत्त्व, ऊर्जा, पाणीपुरवठा व स्वच्छता, गृहनिर्माण, परिवहन, रस्ते, बंदरे इत्यादी। सूचना काय सांगितले, यामध्ये टपाल व तारायंत्र, दूरसंचार, रेडिओचे नेटवर्क, दूरचित्रवाणी, इंटरनेट, महाजाल अशा सामाजिक व आर्थिक पायाभूत सुविधांची वाढ व विकास। भारतातील पायाभूत सुविधांशी संबंधित पेच प्रसंग व समस्या, धोरण, पर्यायी सरकारी खाजगी क्षेत्रातील भागीदारी, PPP, भारतीय वित्त विकास व पायाभूत सुविधांचा विकास सांगितलेला आहे। पायाभूत सुविधांच्या विकासाचे खाजगीकरण, पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केंद्र सरकारची व राज्य शासनाची धोरणे काय आहेत, परिवहन व गृहनिर्माण, यामध्ये ग्रामीण व नागरी असे दोन्ही पण येणार। समस्या यामध्ये बघा, केंद्र सरकारचे व राज्य शासनाचे उपक्रम व कार्यक्रम, BOLT बांधा वापरा व भाडे तत्वाने द्या किंवा भाडेपट्ट्याने द्या, हस्तांतरित करा, आणि BOT बांधा वापरा व हस्तांतरित करा योजना, याचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे। आता यानंतर 1.3 आपल्या समोर उद्योगाविषयी आपल्याला यामध्ये बघायचं आहे, पेपरमध्ये 1.3 उद्योग, यामध्ये त्याच्या गरजा काय, आर्थिक व सामाजिक विकासाचे, आर्थिक व सामाजिक विकासात उद्योगाचे महत्त्व व भूमिका वाढीचा आकृतीबंध, विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भात, भारतातील मोठ्या उद्योगांची संरचना, लघु उद्योग, कुटीर व ग्रामोद्योग, त्यांच्या समस्या व दृष्टिकोन, शिथिलीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण यांचे लघु उद्योगावरील परिणाम, लघु उद्योगाचा विकास, प्रचालन व संनियंत्रण याकरता महाराष्ट्राचे धोरण, उपाययोजना व कार्यक्रम, लघु उद्योग व कुटीर उद्योग यांची निर्माण संभाव्यता, विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजेच काय, SEZ आणि SGVS हे एक बघायचं आहे। त्यानंतर 1.4 सहकार बघा, सहकाराची संकल्पना, अर्थ, त्याचं समुद्दिष्ट काय आहे, जुनी व नवीन तत्वे, भारतातील सहकार चळवळीची वाढ व विविधीकरण, महाराष्ट्रातील सहकारी संस्था यामध्ये त्याचे प्रकार कोणते, भूमिका, महत्त्व व विविधीकरण, राज्य धोरण व सहकार क्षेत्र, यामध्ये विधानमंडळ, पर्यवेक्षण, लेखापरीक्षण व सहाय्य, महाराष्ट्रातील सहकारी संस्थांच्या समस्या, जागतिक स्पर्धेच्या युगात सहकारी संस्थांचे भवितव्य, महाराष्ट्रातील सहकार चळवळीचा आढावा, सुधारणा व भवितव्य, कृषी पणन यातील पर्यायी धोरणविषयक उपक्रमशीलता, रोजगार हमी योजना इत्यादी आपल्याला 1.4 बघायचं आहे। त्यानंतर 1.5 आपल्याला सांगितलेलं आहे, बघा 1.5 आर्थिक सुधारणा आपल्याला घ्यायचे, 1.5 यामध्ये काय घ्यायचं, आर्थिक सुधारणा, यामध्ये पार्श्वभूमी, शिथिलीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण, त्याच्या संकल्पना, अर्थ, व्याप्ती व मर्यादा, केंद्र व राज्य स्तरातील आर्थिक सुधारणा, जागतिक व्यापार संघटनेची मुदत, तरतुदी, त्याची अंमलबजावणी, भारतीय अर्थव्यवस्थेवरील त्याचा परिणाम व समस्या। आता 1.6 आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवली चळवळ आपल्याला बघायच्यात, यामध्ये जागतिकीकरणाच्या युगात उदयास आलेला कल, भारतीय जागतिक व्यापाराची वाढ, रचना व निदेश, भारताचे विदेश व्यापार धोरण, निर्मितीचे प्रचालन, जागतिक व्यापार संघटना व आंतरराष्ट्रीय व्यापार, विदेशी भांडवल आलं, यामध्ये अंतर्देशी प्रवाह, रचना व वाढ, FDI, भारतीय वित्त विकास यामध्ये बघायचं आहे, ई वाणिज्य, बहुराष्ट्रीय, यामध्ये आंतरराष्ट्रीय वित्त व्यवस्था, अभिकरणांची भूमिका, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, यामध्ये जागतिक बँक व आंतरराष्ट्रीय विकास अभिकरण, आंतरराष्ट्रीय पत आकारणी,
1.7 काय बघायचा, गरिबीचे निर्देशांकन आणि अंदाज, यामध्ये दारिद्र्य रेषा याची संकल्पना, वस्तुस्थिती काय, दारिद्र्य रेषेखालील दारिद्र्य रेष, दारिद्र्य निर्मूलनाच्या उपाययोजना, भारतातील जननक्षमता, विवाहदर, मृत्यूसंख्या, रोगटपणा, लिंग सक्षमीकरण धोरण इत्यादी यामध्ये बघायच्यात. 1.8 रोजगार निर्धारणाचे घटक, यामध्ये बेरोजगारी बाब संबंधात उपाययोजना, उत्पन्न, दारिद्र्य व रोजगार यांच्यामधील संबंध, वितरणासंबंधात प्रश्न व सामाजिक न्याय इत्यादी आपल्याला 1.8 बघायचा. यापुढे बघू 1.9 आपल्यासमोर दिसतं. 1.9 महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, यामध्ये कृषी, उद्योग, सेवा क्षेत्रांची ठळक वैशिष्ट्ये. 3 महाराष्ट्रातील दुष्काळ व्यवस्थापन व महाराष्ट्रातील FDI हे आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर आपण बघू शकतो की विकास व कृषी याचे अर्थशास्त्र बघायचं आहे. विकास व कृषी याचे अर्थशास्त्र, यामध्ये समिष्ट अर्थशास्त्र बघायचं आहे. राष्ट्रीय उत्पन्न लेखांकनाच्या पद्धती कोणत्यात, पैशाची कार्य कोणती, आधार पैसा म्हणजे काय, जननक्षम पैसा, पैशाचा संख्या सिद्धांत, पैसा गुणक, चलनवाढीचे पैशाविषयक व पैशाव्यतिरिक्त सिद्धांत, चलनवाढ नियंत्रण, चलनविषयक आर्थिक व थेट उपाययोजना. 2.2 सार्वजनिक वित्तीय व्यवस्था आणि वित्तीय संस्था, पणन अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक वित्त व्यवस्थेची भूमिका, सरकारी गुंतवणुकीचे निकष, गुण, वस्तू व सार्वजनिक वस्तू, महसुलीचे स्रोत व खर्च, यामध्ये केंद्र व राज्य असे, कराचे स्वरूप आणि अर्थसहाय्य आणि त्याचा भार व परिणाम, केंद्राचे व भारतातील राज्याचे कर, करेत्तर, सरकारी ऋण, सरकारी खर्च वाढ व त्याची कारणे, सरकारी खर्च सुधारणा, कामगिरी आधारित अर्थसंकल्पन, शून्याधारित अर्थसंकल्प यामध्ये अर्थसंकल्पीय तोटीचे प्रकार, देशांतर्गत आणि देशाबाहेरील कर्ज, राष्ट्रीय व राज्य स्तरावरील कर सुधारणांचे पुनर्विलोकन, मूल्यवर्धित कर, सरकारी ऋण वाढ, रचना व भार, केंद्राला असणारी राज्याची कर्जाची समस्या, राजकोषीय तूट, तुटीची संकल्पना आणि नियंत्रण, केंद्र राज्य व भारतीय रिझर्व्ह बँकेचा पुढाकार, भारतातील राजकोषीय सुधारणा, केंद्र व राज्य स्तरावरील आढावा, वित्तीय क्षेत्र सुधारणा, बँकिंग क्षेत्रातील नवीन प्रभाव बघा, खरेखोरी आणि नाममात्र व्याजदर, रेपो आणि प्रतिकूल रेपो व्यवहार इत्यादी आपल्याला इथं पाहायचा आहे. आता 2.3 दिलेलं आपल्यासमोर, वाढ, विकास आणि आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र, यामध्ये काय बघायचं आहे, विकास निर्देशक, सातत्यपूर्ण विकास, विकास व पर्यावरण, हरित स्थूल, देशांतर्गत उत्पन्न. 2 आर्थिक विकासाचे घटक, यामध्ये नैसर्गिक साधनसंपत्ती, लोकसंख्या, मानवी भांडवल, पायाभूत सुविधा, लोकसंख्याशास्त्रीय संक्रमणाचा सिद्धांत, मानवी विकास निर्देशांक, मानवी दारिद्र्य निर्देशांक, लिंग सक्षमीकरण उपाययोजना. 3 काय दिले, वाढीमधील विदेशी भांडवलाची आणि तंत्रज्ञानाची भूमिका, बहुराष्ट्रीय महामंडळे. 4 बघा काय दिले, वाढीचे इंजिन म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत. 5 IMF, IBRD, WTO, प्रादेशिक व्यापार करारनामा, SAARC आणि ASEAN म्हणजे ASEAN हे आपल्याला इथं दिलेलं आहे. त्यानंतर आपण बघू शकतो 2.4 भारतीय कृषी व्यवस्था, ग्राम विकास व सहकार. भारतीय कृषी व्यवस्था यामध्ये ग्राम विकास व सहकार दिलेला आहे. यामध्ये 1 आर्थिक विकासातील कृषी क्षेत्राची भूमिका, कृषी, उद्योग, सेवा क्षेत्र यांच्यामधील आंतरसंबंध, कंत्राटी शेती, ठराविक शेती, औद्योगिक शेती, सेंद्रिय शेती. 2 धारण केलेला जमिनीचा आकार, उत्पादकता, हरित क्रांती व तंत्रशास्त्रविषयक बदल, कृषीविषयक किमती, व्यापाराच्या अटी, शेतीला अर्थसहाय्य, सार्वजनिक वितरण व्यवस्था, त्याला आपण PDS म्हणतो, यामध्ये अन्न सुरक्षा पण बघायचं आहे. 3 भारतातील कृषी उत्पन्न वाढीतील प्रादेशिक तफावत, कृषीविषयक धंदा, जागतिक बाजारपेठ, भारतातील कृषीविषयक पतवारी. 4 पाटबंधाराची साधने व जल व्यवस्थापन, पशुधन संपत्ती, त्याची उत्पादकता, भारतातील आणि महाराष्ट्रातील धवल क्रांती, मत्स्य व्यवसाय, कुक्कुटपालन, वनीकरण, फलोत्पादन,
पुष्पसंवर्धन विकास, 5 योजना कालावधीमधील ग्रामीण विकासाची धोरणे, यामध्ये ग्रामीण पायाभूत सोयी सामाजिक व आर्थिक, 6 बघा जागतिक व्यापार संघटना व शेती, यामध्ये बघायचे शेतकऱ्यांचे व पैदास करांचे हक्क, जैवविविधता, GM तंत्रज्ञान, कृषी बाजारपेठेतील GATT, जागतिक व्यापार संघटना, अपेक्षित भार, यामध्ये आपल्याला बघायचे आहे। यामध्ये त्यानंतर आपण पुढे बघू शकतो, 7 बघायचं आपल्याला, 7 त्यामध्ये शेतीसाठी लागणारे साहित्य व उत्पादन याचे विपणन व मूल्यांकन, किमतीतील चढउतार आणि त्याच्या किमती, कृषी अर्थव्यवस्थेतील सहकारी संस्थांची भूमिका। त्यानंतर आपण बघू 2.5 कृषी, राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत कृषीचे महत्त्व बघायचं आहे, कमी उत्पादकाची कारणे, कृषीविषयक उत्पादन व जमीन सुधारणा व जमिनीचा वापर, मृदा व जलसंधारणा, पर्जन्यश्रयी शेती यासारख्या विकास कामाकरिता सिंचन, त्याच्या पद्धती, शेतीचे यांत्रिकीकरण, ICAR, MCAER याची भूमिका आपल्याला बघायची आहे। त्यानंतर 2 ग्रामीण कर्ज बाजारीपणा आणि कृषी पतवाराची समस्या, गरज, महत्त्व, त्यात गुंतलेल्या वित्तीय संस्था, यामध्ये नाबार्ड व भूविकास बँक, कृषी किमती घटक, विविध कृषीवर उत्पादनावर परिणाम करणारे घटक, विविध कृषीविषयक उत्पादने यांच्या शासकीय आधारभूत किमती, अर्थसहाय्य, कृषी पणन, सद्यस्थिती, मूल्यवर्धित उत्पादने, शासनाची भूमिका आणि कृषी पणनातील त्यांच्या संस्था, म्हणजे APC आणि APMC। त्यानंतर आपण पुढे बघायचं आहे 2.6 अन्न व पोषण आहार आपल्याला बघायचा, अन्न व पोषण आहार आपण बघू 2.6 अन्न व पोषण आहार, यामध्ये भारतातील अन्न उत्पादन खप, यामधील कल पहिली व नंतर घडणारी दुसरी हरितक्रांती, अन्न स्वावलंबन, अन्न सुरक्षिततेमधील समस्या, साठवणुकीतील समस्या व प्रश्न, प्रापण वितरण, अन्नाचे आयात निर्यात, अन्नाचे कॅलरी मूल्य व मोजणी, चांगले आरोग्य व समतोल आहारासाठी मानवी शरीरास आवश्यक असलेली ऊर्जा, पोषण मूल्य, भारतातील नेहमीच्या पोषणविषयक समस्या आणि त्याची कारणे व परिणाम, शासनाची धोरणे, योजना व PDS यासारखे कार्यक्रम, कामासाठी अन्न, दुपारचे भोजन योजना व इतर पोषणविषयक कार्यक्रम, प्रस्तावित अन्न सुरक्षा अधिनियम। 2.7 भारतीय उद्योग व पायाभूत सुविधा सेवा क्षेत्र, कल उद्योगाची रचना व वाढ, भारतातील पायाभूत सुविधा व क्षेत्र, लोकांची भूमिका, भारतातील खाजगी व सहकारी क्षेत्र, लघुउद्योग व कुटीर उद्योग, BPO, तसेच आपल्याला काय बघायचं आहे, BPO बघायचं आहे। भारतातील उद्योगधंद्यामधील उदारमतवाद व त्याचा परिणाम, उद्योगाचे आजारीपण इत्यादी आपल्याला यामध्ये बघायचं आहे। त्यानंतर तिसरा मुद्दा जो आहे, विज्ञान व तंत्रज्ञान आपल्याला इथं पाहायचं, विज्ञान व तंत्रज्ञान यामध्ये ऊर्जा, पारंपरिक व अपारंपरिक ऊर्जा साधने, सौर वारा, जैववायू, जैव वस्तुमान, बहुष्णिक व इतर नवीनकरणयोग्य ऊर्जा साधनाची संभाव्यता, सौर साधने म्हणजे सौर कुकर, पाणी तापक, नव्याने सुरुवात, जैववाहू म्हणजे बायोगॅस, त्याची तत्त्वे व प्रक्रिया, ऊर्जा संकटाची समस्या, शासकीय धोरणे, वीज निर्मितीसाठी कार्यक्रम, अणुशक्ती कार्यक्रम, औष्णिक वीज कार्यक्रम, जलविद्युत कार्यक्रम, वीज वितरण व राष्ट्रीय विद्युत पुरवठा, ऊर्जा सुरक्षा, संशोधन व विकासात गुंतलेली अभिकरणे व संस्था। 3.2 संगणक व माहिती तंत्रज्ञान, आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, माहिती देवाणघेवाण, नेटवर्किंग व वेब तंत्रज्ञान यासारख्या जीवनाच्या विविध क्षेत्रामधील त्याचे उपयोजन, सायबर गुन्हे व त्यावर प्रतिबंध, विविध सेवांमधील माहिती तंत्रज्ञानाचा वापर, मीडिया लॅब अशी या विद्यावाहिनी, ज्ञान वाहिनी, कम्युनिटी माहिती केंद्र इत्यादीसारखे शासकीय कार्यक्रम, माहिती तंत्रज्ञान उद्योगातील महत्त्वाचे प्रश्न, त्याचे भवितव्य। 3.2 आपण बघितलेलं। त्यानंतर 3.3 आपल्याला बघायचं आहे, 3.3 अवकाश तंत्रज्ञानसुद्धा आपल्याला या पेपरमध्ये आहे। यामध्ये अवकाश तंत्रज्ञानामध्ये भारतीय अवकाश कार्यक्रम, दूरसंचार, दूरदर्शन, शिक्षण प्रसारण, हवामान अंदाज, GPS, आपत्ती इशारा याकरता भारतीय कृत्रिम उपग्रह, भारतीय क्षेपणास्त्र कार्यक्रम,
सुदूर संवेदना भौगोलिक माहिती यंत्रणा GIS म्हणतो आणि हवामान अंदाज आपत्ती इशारा यामधील तिचे उपयोजन जल मृदा खनिज संपत्ती विकास कृषी व मत्स्य विकास नागरी नियोजन परिस्थितिकी अभ्यासक्रम भौगोलिक यंत्रणा भौगोलिक माहिती यंत्रणा 3.4 बघा जैवतंत्रज्ञानसुद्धा बघा ज्यामध्ये कृषी औद्योगिक विकास व रोजगार निर्मितीद्वारे मानवी जीवन व राष्ट्रीय अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी संभाव्य शक्यता नैसर्गिक साधन संपत्ती विकासाचे आवश्यक व महत्त्वाचे साधन म्हणून जैवतंत्रज्ञान उपयोजनाची क्षेत्रे कृषी पशुपैदास व पशुवैद्यकीय आरोग्य केंद्र औषध निर्माण विद्या मानवी आरोग्य केंद्र अन्न तंत्रज्ञान ऊर्जा निर्मिती पर्यावरण संरक्षण देशातील जैवतंत्रज्ञानासंबंधाबाबत प्रचलन नियमन व विकास यामधील शासनाची भूमिका व प्रयत्न जैवतंत्रज्ञानाच्या विकासाशी संबंधित नैतिक सामाजिक कायदेशीर प्रश्न जैवतंत्रज्ञान विकासाचे शक्य ते प्रतिकूल परिणाम बियाणे तंत्रज्ञान त्याचे महत्त्व बियाण्याची गुणवत्ता बियाण्याचे विविध प्रकार त्याचे बियाणे उत्पादन व प्रक्रिया तंत्रे BT कापूस BT वांगे इत्यादी 3.4 नंतर आपल्याला 3.5 बघायचं 3.5 मध्ये आपल्याला काय सांगितले भारताचे आण्विक धोरण यामध्ये त्याचे ठळक वैशिष्ट्ये ऊर्जेचा स्रोत म्हणून अणुऊर्जा व स्वच्छ ऊर्जा म्हणून त्याचे महत्त्व आण्विक टाकाऊ कचऱ्याची समस्या भारतातील औष्णिक वीज निर्मिती एकूण वीज निर्मितीतील त्याचे अंशदान आण्विक चाचणी निर्धारके पोखरण 1974 आणि पोखरण 2 98 त्यानंतर न्यूक्लिअर नॉन प्रोलिफरेशन ट्रिटी अँड कॉम्प्रोमिशन टेस्ट बॅन ट्रिटी यासारख्या आण्विक धोरणाबाबतचा अलीकडचा कल 2009 इंडो US न्यूक्लिअर करार यामध्ये सुद्धा येतो त्यामध्ये 3.6 आपत्ती व्यवस्थापन याची व्याख्या स्वरूप प्रकार वर्गीकरण नैसर्गिक धोके कारणीभूत घटक व ते सौम्य करणारी उपाययोजना काय पूर म्हणा भूकंप सुनामी दरड कोसळणे इत्यादी सौम्य करणाऱ्या उपाययोजनावर परिणाम करणारे घटक किल्लारी 93 भूज 1 सिक्कीम 11 भूकंप तसेच बंद आले 4 फुकुशिमा 11 जपान यामध्ये चालतात भूकंप सुनामी यासारख्या मोठ्या भूकंप सुनामी प्रकरणाचा अभ्यास यामध्ये करायचा आहे 2005 महाराष्ट्र 2005 मधील मुंबईतील पूर December 1993 June 6 November 9 July 2011 चे बॉम्बस्फोट आणि आत्रेक्यांचा हल्ला त्यांचा परिणाम इत्यादी सर्व काही पेपर क्रमांक म्हणजे सामान्य अध्ययन 4 मध्ये आपल्याला एवढे विषय आहेत आणि हे बऱ्यापैकी 4 पेपर कसं आहे थोडा वास्ट आहे त्यामुळे अभ्यासाचं जरा जास्त करणं गरजेचं आहे धन्यवाद